Hi. Hi. Namaskar. Hi. Namaskar. 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 तर काल तुमच्या पूनम ताईच्या घराची पूजा होती. सगळ्यांना माहितच आहे आमच्या भावांना आणि बहिणींना. आणि राजभाऊ लेट आला कपडे घेऊन. राजभाऊ तुमचा लेट आला तुमच्या पूनम ताईला साडी आणि तुमच्या दाजींना कपडे घेऊन लेट आला. आणि पूजा झाल्या त्यामुळं काय तुमच्या पूनम ताईला साडी नेसून पूजेला बसताच आलं नाही. त्याच्यामुळं जी आपल्या घरात होता ना तीच मी साडी नेसली तुमच्या दाजींनी तुमच्या पूनम ताईला गिफ्ट केलेली बर्थडेला. बर्थडे नाही केला पण गिफ्ट साडी दिलेली. मस्त पैकी साडी आणली होती का नाही भावांना बहिणीनं तुमच्या पूनम ताईला? एकच नंबर आणली होती साडी. आणि आपल्या राजूभाऊने काल आणलेली जी साडी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मी. पण राजूभाऊ कसं आहे गडबडीत गडबडीत आला. एक तर लांबचा प्रवास आणि गडबडीत गडबडीतच दुकानातून आपण ते आपलं त्यांनी घेतली आणि आला. तर त्यांनी काल आणलेली साडी हो का तुमच्या पूनम ताईला. साडी चांगली बघा भाऊ. पुढच्या वेळेस लय भारी. हा पुढच्या वेळेस भारी. मग चांगलीच आहे. काय म्हणतात भावाची कशी का असाना मानाची दशी असती. काय भारी आणि कमी आणि काय म्हणतात भारी आणि चांगली आहे ह्याच्यात काय नसतं. पण हो काही राजभाऊने आणलेली साडी आहे तुमच्या पूनम ताईला. तर कशी वाटली भावांना बहिणींना नक्की सांगा कमेंट मध्ये. हो का एकच नंबर साडी आहे का नाही. फुलं कशी आहेत ह्याच्या फुलं म्हणे काय नाही. जास्वंदाचीच फुलं. जास्वंदाचीच फुलं का. जास्वंदाचीच फुलं आहेत. एकदम भारी आहेत. आणि एकदम भारी साडी आणली राजभाऊनी. आणि पुढच्या वेळेस पण आपल्या मोठ्या पूजेला पण राजभाऊ चांगली साडी आणणार तुमच्या पूनम ताईला. चांगली आणायची आता भारीतली भाऊ. आणि ही बी चांगली आहे. चांगलीच नसतं मेन महत्वाचं मान महत्वाचा असतो. आणि भारी बशी काही नसतं. टोपी काय कुठं गेलं काल तुमच्या दाजी वाढून टोपी उडकत होता. टोपीच नव्हती आपल्या काय डोक्यातच नव्हतं ती टोपी आणायची. आणि काल तुमच्या दाजीला टोपीच नव्हती. मग मामांची म्हणजे दाजीच वडील आहेत ना भाऊ मामा त्यांची टोपी हुडकून हुडकून दाजीनं आणली आणि डोक्यात घातली. हो का आता घाला की टोपी. आणि तसं मी तुमचं टोपी घालायचं वय आहे घाला की. गमजेबी देत ना. गमजेबी देऊ. आता झाली ना पूजे ना. आता काय गमजे गळ्यात घालून हे का. आता काय करायचं. आयर मोडायचा मग. का आता आयर मोडायचा आहे. मग तू ती द्यायचं ना. काल द्या पाहिजे होत. पण आता काय काल झाला उशीर. विषय काढायचा. तर काका ही पेंट पेंटच कापड आहे. आता काय राजूभाऊने गडबडी गडबडीतच आणलेला आहे बरं का भावानं बहिणींनं. त्याच्यामुळं काही अशी कपडे आणले नाही तर आईचीच नाही. हा ही पेंटच पेंटीच कापड. आता दाजीचं आपल्याला माप माहित नाही ना. त्याच्यामुळं काय नाही दाजीला जात नाही. दाजीचं काय लोकडाच कापड पण मस्त होता. एकदम भारी आहे. त्या कपडे शिवून त्याला सांगायचं ना. फक्त इथं आमच्या दाजीचं म्हणायचं छटक भरत होता नाही. तिने ही राजूभाऊनी आणलेली कपडे आहेत. तर कशी काय वाटली आमच्या भावांना बहिणींना नक्की कमेंट मध्ये सांगा. तशी तर भारीच आहे तर बर का. आणि दाजींना तुमच्या भारी दिसल सदरा मी. एकच नंबर पेंट बी भारी. कापड बी काळ मस्त पैकी आहे ती. आपण इथं शिवायला टाकू. साडी बी भारी आहे. जास्वंदीची फुलं फिलं आहेत त्याच्या. त्याचा ब्लाऊज पीस पण दाखवते तुम्हाला कसा आहे ती. गेला दडून बसला काय नाही बसला. लांब यायचं म्हणल्यावर गडबडीतच घेतली होती. ही ब्लाऊज पीस आहे त्याचा. आणि उशीर व्हायचा तर आता लांबचा प्रवास म्हणल्या उशीर होणारच. तुम्हाला तर चांगलं माहित आहे. तुमची पूनम ताई तुम्हाला सतत सांगत असती की भावांनो बहिणीनो जर आपल्याला जर जायला जायचं म्हणलं ना तिकडे राजभाऊकड तर सकाळचं निघालं तर संध्याकाळी 5-6 वाजत्या तरी बारकी पोरगी घेऊन ही मायरू. मायरू तर इतकी दमून कटळून गेली होती भावांना बहिणींनो काय सांगावं. मायरू म्हणायची पप्पा पता पता चला. एवढी गाडी बसून कटळून गेली होती मायरी. आणि मायरू होय कटाळी होती ना गाडी बसून. चाल तू कसं चालायचं पप्पा पता पता नुसती म्हणायची पप्पा पता पता चला. आता तिला बसून बसून जॅम झाली होती ना मायरू. त्याच्यामुळं टाकी बसली होती ना गाडीच्या. तर मग राजूभाऊनी आणलेली साडी तर मी तुम्हाला आमच्या बऱ्याच बहिणींची इच्छा होती बघायची त्याच्यामुळे मी दाखवली. आणि बघा मग बहिणींनो कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. भारीच आहे भावाची आहे आपल्या. मायरू कशी माया करते. भावाने आणली अशी करते आणि अशी बोट मुठती. मायरू माया करायला लागली अपूर्वाची. आणि शिवान्या काय खाती बघा.
शिवण्याचा काय झाला का चाललाय? चला हो माहित नाही सगळे खाते कशी काय नाही कालच बाजलं हात लावू नको मला म्हणती मायरू हात लावू दे ना तुमच्या पुनम ताईला आता काय करायचं गोब्या खायला या सगळ्यांनी मस्त पैकी या मग गोब्या खायला पिलू कुठे गेली दुकानातल्या बोबे आणि घरची बोबी चांगल्या असतात चांगल्या तेलात घरी आपल्या घरगुती तेलात भाजलेल्या कसं काय लागते सगळ्या भावांनी म्हणजे तुम्ही पण या बोब्या खायला या बोबी खायला संपत आहे बघू काय परत काम येईल बया एक तर गावत नाही त्या टायमाला टोप्या देताल तिथं कुठं तरी ठेवून कालच्या कार्यक्रमाला लय टोपी हुडकली दाजीनी पण म्हणला आता डोक्यातच नाही कार्यक्रमाला इथं दोघांना पूजेला बसावं लागतं म्हणून मग काय चला आजचा आपला जेवणाचा बेद बी एक नंबर राजू भाऊच्या आवडीचा बनवलेला आहे तुमच्या पुनम ताईनी राजू भाऊनी कवा खाल्ला होता ते बेद माहिती का तुमच्या पुनम ताईचं लग्न पण नव्हतं त्यावेळेस तुमच्या पुनम ताईच्या हातचा खाल्लेला आहे तसं तर पिंडू पोटत होती तेव्हा तर आलीच होती तेव्हा बनवलेला आहे मी स्वतः जाऊन आणली होती वांगी पण त्यावेळेसची जरा कहाणी वेगळीच आहे तुम्हाला मला सांगायची पण नाही राजभाऊला माहित आहे तेव्हापासून राजभाऊला काय वांग्याचं खालवण खायला भेटलं नाही माझ्या हातचं त्याच्यावर मी काय माहेरला गेलीच नाही जास्त वांग्याचं कालवण भात लय आवडीचं आमच्या भाऊ बहिणीच्या सगळ्यांच्यात मध्ये जास्त करून तुमची पुनम ताई योगिता आणि राजू भाऊ आम्ही तिघ बी आणि आवी दादा पण एवढी आवडीनं वांगण भात खातो ना लय पण आता जास्त करून पोरं पहिली वशात मशात खात नव्हती आवी दादा आणि राजू भाऊ पण आता ही दोघं लय फुल आहेत त्याच्यावर चाललेली हो चिकन मटन अंडी आणि तसं म्हणायला गेलं तर भावांना बहिणींना जेवणात हाईच काय काय सुद्धा नाही हाईच काय खाऊन पिऊन लिहून निसून निवांत राहायचं फिनिश गरीब माणसाने सुद्धा आहे ना खाऊन पिऊन मजात सुखी जीवन जगायचं असलं तर खाऊन पिऊन मजात जगणे बस आणि शिवाय माणसाला आहे ना जर एखादं काय म्हणतात का नाही आता कधी नाही कधी बोलावून आल्यावर तर जायचंच आहे पण माणसाला पण तसं म्हणा गेलं तर भावांना बहिणींना खरं म्हणलं तर जीवन आहे ना गरीबाच चांगलं खाऊन पिऊन आयशी आरामात मजेत राहतय माणूस हसते हसते कट जाय रसते पुढे काय जीवन ही पाण्याचा बुडबुडा आहे भावा बहिणीनो हा आणि पिंकी पण खुश आहे तुमच्या पुनम ताईकडे आल्यापासून आणि मायरू तर काय बोलायलाच नको मायरू आपली तर वातावरण तर सगळ्याच आपल्या बाबा बहिणींना बहिणींना माहित आहे कसं काय एकदम भारी हिताचं वातावरण कारण आणि तसं म्हणायला गेलं ना तर जिथं आनंदी असतात ना माणसं तिथं खरंच माणसाला करमून रमून जात नाहीतर एक एक ठिकाण असं असतं की करमत नाही हसते हसते कट जाय रसते पिंकीने कस काय आपल्या भावांना बहिणी आपल्याला आणला पोशाक एकदम भारी पोशाक आणलेला आहे भारी आणलाय भारी जास्वंदीच्या फुलाची साडी जास्वंदीच्या फुला ग आणि रेग्या गळ्या शर्टाचं कापड पॅन्टीचं काळं कापड आणि पुढल्या वेळेस रेडीमेड सूट रेडीमेड कपडे घेणार आहे रेडीमेड बघा आणि आमच्या भावांना बहिणींना पण आवडल ही तुमच्या पुनम ताईची ही आहे गॅरंटी कारण की राजभावने आणलेल्या साडीवर जास्वंदीची फुलं एकदम भारी दिसतात आणि दाजींची पण कपडे तुमच्या दाजींना शिवल्या भारीच दिसणार आणि होय झिंगाट ए झिंगाट मामांना मावश्यांना मामांना काकांना काय छान छान घातलंय म्हणा छान छान घातलंय म्हणा संपले वय बोबे संपले आणाय चालली ती आणाय छान छान घातलंय म्हण की मावशी छान छान घातली म्हणा मामांना मावश्यांना बोल की तिकडे जरा मामांना
कमी छान छान बांधली शिंदी, छान छान लावली। हा वाटती तुम्हाला हात तरी काढला दिसतो तिथे त्यांना, मला आकुच्या इथं लय मजा वाटती, मजा वाटती मला, आम्ही आकुच्या इथंच राहणार आणि मी लय आकुला तलाश देणार म्हणा। नाही आलू का चालू म्हणायला वाजे काय सांगायचे भावांना बहिणीनं, सुनबाई तिकडून सासरे बोला दम देते तिकडून फोन आणून तिला म्हणा आलू का मोठ्याने म्हणके आवाज नाही येतो या जरा दम बोल तिकडं काय लागलं मोठ्याने आलू का चालू बेटा का गे थे भेंदीने लाला लात मारी रो रे ते आलू का चालू बेटा का गे थे। कस काय वाटतंय भावांना बहिणींना का सगळं जरा आनंदी आनंद कवा तरी, आता राजभाऊ तर आजच निघाला होता आपण तुमच्या पूनमताईने जबरदस्तीने थांबवून घेतलाय, राजभाऊला कटत नाही बघा इकडं नाही ना, त्याच्या माग काम बी असते त्याला मग फोन यायला लागला त्याला कटत नाही इथं, त्यामुळं आजचे दिवस राहायचं आणि उद्याला राजभाऊच्या गावाला आज इमान यायचं, इमान आलंय कुठं बी आलं व्हॉट्सअप वर मला इवाईन आलं इवाईन बघायचा मग जेवायची तयारी करायची आपल्याला मस्त पैकी, तुमच्या पुन्हा त्याच्या आय डी वर बेताचा व्हिडिओ तर येईलच तुम्हाला, चला मग सुरू करू मग आपलं जेवण मस्त पैकी जेवणाची तयारी, चला मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये, बाय 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 बाय।